नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मस्त ना? असेच मस्त रहा मंडळी. आज आपण सुरांच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट म्हणजे बालगंधर्व यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करत नसताना हुबेहूब श्रीपात्र बठवणारे बालगंधर्व. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करत नसतानाच्या काळात नारायण श्रीपात राजहंस उर्फ बालगंधर्व यांनी रंगभूमीवर हुबेहूब श्रीभूमिका वठवल्या आणि श्रीभूमिकांमुळे त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गजर, दादरा, भक्तिगीते यासारख्या गायन प्रकारांवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांचं गाणं ऐकून बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे त्याच नावाने ते लोकप्रिय झाले. हा तो काळ होता जेव्हा महिलांना रंगभूमीवर पाऊल ठेवण्याची परवानगीच नव्हती, पण रंगभूमीवर श्रीपात्र वठवण्यासाठी महिलांची गरज असायची. पण नाटकात काम करणं हे त्याकाळी चांगलं समजलं जात नसे, त्यामुळे बालगंधर्वांनी स्वतः श्रीपात्रात रंगभूमीवर पाऊल ठेवलं. बालगंधर्व यांची स्त्री रूपातली झलक पाहण्यासाठी लोक मैलोन मैल प्रवास करत यायचे. स्त्रिया तर त्यांनी त्यांच्यासारख्या नेसलेल्या साड्या, दागिने विकत घेऊ लागल्या होत्या. त्यांची कारकिर्द जितकी आश्चर्यकारक होती तितकंच त्यांचं वैयक्तिक जीवन शोकांतिकेने भरलेलं होतं. मुलांच्या निधनाची बातमी ऐकूनही त्यांनी रंगभूमीवर प्रयोग सुरू ठेवला होता. ते बघत असताना उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण शो मस्ट गो ऑन याची प्रचिती त्यावेळी उपस्थित तिथे प्रत्येकाला आली होती. लहान वयातच म्हणजे 1890 बालगंधर्व यांचं नाव लोकांच्या ओठावर आलं होतं. याचं कारण म्हणजे त्यांचा मधुर आवाज आणि भजन गाण्याची पद्धत, पण त्यांना ऐकायला त्रास व्हायचा. एकदा त्यांचं कौशल्य कोल्हापूरचे राजे महाराज शाहू यांच्या लक्षात आलं, तेव्हा शाहू महाराजांना बालगंधर्व यांना कमी ऐकू येतं हे समजलं. त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून त्यांच्यावर उपचार केले. किर्लोस्कर नाटक मंडळात त्यांना स्थान मिळवून दिलं. येथूनच गायक बालगंधर्व यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. नाट्य मंडळ बऱ्याच काळापासून श्रीपात्राच्या शोधात होतं आणि बालगंधर्वाच्या रूपात त्यांचा शोध पूर्ण झाला. 1906 मिराज या नाटकामध्ये 18 बालगंधर्व जेव्हा शकुंतलाच्या रूपात रंगभूमीवर आले तेव्हा त्यांचं स्त्रीरूप बघून सगळेच अवाक झाले होते. श्रीपात्र ते जगत होते. सौभद्र, मानापमान, विद्याहरण आणि स्वयंवर यासारख्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी नंदिनी, सुभद्रा, भामिनी तर कधी देवयानी, कधी रुक्मिणी बनून लोकांची मनं जिंकली. बालगंधर्व यांच्या नाट्यमंडळात जवळजवळ 100 लोक काम करायचे. त्यांना आर्थिक मदतीचा हात देत त्यांनी एका छताखाली आणलं होतं. बालगंधर्व यांचं सौंदर्य असं होतं की ते पुरुषांनाही आकर्षित करायचे. ते आपल्या प्रत्येक नाटकाच्या प्रयोगानंतर महिलांच्या साड्यांचा नवा ट्रेंड घेऊन यायचे. एकीकडे बालगंधर्व यांचं मंडळ यशाच्या पायऱ्या चढत असताना दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे ढग दाटून आले. 1907 लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्या लग्नातून त्यांना 7 मुलं झाली. 1911 बालगंधर्व यांनी त्यांचा मोठा मुलगा आणि नंतर मुलगी गमावली. मुलांच्या मृत्यूची बातमी ऐकूनही त्यांनी मंचावर प्रयोग सुरू ठेवला होता. त्यांना सादरीकरण करताना पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले, पण बालगंधर्व रडले नाहीत. पहिली 2 मुले गमावल्यानंतर 7 वर्षांनी त्यांची आणखी 2 मुली दगावली. 1928 बालगंधर्वांचे नाट्यमंडळ अमरावती येथे रंगभूमीवर सादरीकरण करत होते, पण आदल्या दिवशी बालगंधर्व यांच्या मोठ्या मुलाचं संसर्गाने निधन झाल्याचं वृत्त आलं. संपूर्ण कलाकारांना मोठा धक्का बसला, पण बालगंधर्वांनी प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या निधनाची बातमी समजल्यानंतर सुद्धा सादरीकरण करताना पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळलं. 1928 बालगंधर्वांच्या 7 मुलांपैकी फक्त 2 मुली जिवंत होत्या. बालगंधर्वांनी मोठं कर्ज काढून त्यांच्या दोन्ही मुलींचं लहान वयात थाटामाटात लग्न लावून दिलं. मुलींच्या लग्नानंतर हे जोडपं एकटं पडलं. तेव्हा त्यांनी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने यज्ञ केला. अखेरीस बालगंधर्व आणि लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला, परंतु दुर्दैवानं तो देखील एका दिवसात मृत्यू पावला. बालगंधर्वांवर अजून एक दुःखाचा डोंगर कोसळला. लग्नाच्या 35व्या वर्षी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचंही निधन झालं. त्यांच्या निधनाने ते पूर्ण कोलमडून गेले होते. बालगंधर्व यांची नाटक कंपनी सुरू झाली. गंधर्व आपल्या मंडळींसह येवला येथे पोहोचले. नाटक सुरू होण्यापूर्वी स्टेजजवळ उभी असलेली एक व्यक्ती रागाने म्हणाली, कलाकारांना इतका वेळ का लागतोय? पडदा उघडायला उशीर का होतोय? यावेळी गंधर्व स्त्री पात्रात नटून पडद्याआड उभे होते. कुणीतरी म्हणाले, अरे कलाकार तयार आहेत, पण समोरून प्रश्न आला, पण काय? उत्तर मिळाले, प्रेक्षक नाहीत, फक्त 6 लोक आले आहेत. हे ऐकून गंधर्व फार निराश झाले आणि कोलमडून एका खांबावर उभे राहिले. मग प्रश्न निर्माण झाला की शो रद्द करावा का? शुद्धीवर आल्यावर गंधर्व मोठ्या आवाजात म्हणाले, पडदा उचला, शो होईल. घंटा वाजली आणि शो सुरू झाला. पण यावेळी समोर गर्दी नव्हे तर केवळ 6 प्रेक्षक होते. 1944 बालगंधर्वांनी त्यांचं नाट्यमंडळ गौरवबाईंकडे सुपूर्द केलं. गंधर्वांनी काम सोडून त्यांच्याऐवजी
स्त्रीपात्र साकारण्याची जबाबदारी देखील गहोरबाईंवरच सोपवली. पहिली पत्नी गमावल्यानंतर 11 वर्षांनी बालगंधर्वांनी त्यांच्याच नाट्यमंडळीत गायिका गोहरबाई यांचा शिवाव केला होता. गोहरबाई जेव्हा त्यांची स्वप्ने उराशी बाळगून खेडेगावातून मुंबईत पोहोचल्या तेव्हा त्यांना बालगंधर्वांच्या नाट्यमंडळात स्थान मिळालं. त्यांचं बालगंधर्वांच्या आवाजावर आणि कलेवर प्रेम होतं. त्या तासनतास त्यांची गाणी ऐकायच्या आणि मनातल्या मनात त्यांना पसंत करू लागल्या होत्या. कालांतराने बालगंधर्वही त्यांच्याकडे आकर्षित झाले. 1951 दोघांचं लग्न झालं. तेव्हा गदारोळ झाला होता. आधीच हिंदू मुस्लिम वाद पेटला होता आणि दुसरीकडे ब्राह्मण कुटुंबातील गंधर्वांनी एका मुस्लिम महिलेला आपली पत्नी बनवलं होतं. त्यामुळे दोघांचं कुटुंब त्यांच्या विरोधात गेलं. या दाम्पत्याला स्वतःचं मुलबाळ झालंच नाही. दुसऱ्या लग्नातून त्यांना मुलांचं सुख मिळालं नाही. 1964 बालगंधर्वांची दुसरी पत्नी गोहरबाई यांचं निधन झालं. गंधर्व पुन्हा एकदा एकटे पडले. प्रत्येक पावलावर यश मिळूनही ते आयुष्यभर कर्जात राहिले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. काम नाही, कुटुंब नाही, आरोग्य नाही. परिस्थिती बिकट होत चालली होती. त्यांची काळजी घेणारे जवळ कोणीच नव्हतं. 1960 बालगंधर्व यांची प्रकृती चिंताजनक झाली तेव्हा त्यांचे मित्र पुण्याहून काम सोडून मुंबईला पोहोचले होते. त्यांच्यावर प्रदीर्घ काळ उपचार सुरू होते. त्या दरम्यान ते 3 महिन्यात कोमात गेले. अखेर 15 जुलै 1967 बालगंधर्व यांनी अखेरचा श्वास घेतला. हा बालगंधर्वांचाच नव्हे तर मराठी संगीत युगाचाही शेवट होता. 1968 पुणे महानगरपालिकेने बालगंधर्व रंगमंदिर हे नाट्यगृह त्यांचे स्मृती मंदिर तयार केले. ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांनी त्यात पुढाकार घेतला होता तर त्याचं उद्घाटन आचार्य अत्रे यांनी केलं. खुद्द बालगंधर्व हयात असताना त्यांच्या हस्ते जिमखान्यावर या वास्तूसाठी भूमिपूजन झालं होतं. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, राजश्री शाहू महाराज व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताच्या जडणघडणीत कार्यमग्न असताना या महापुरुषांना आपल्या आवाजाने थोडा तरी रंगुळा देत विसावा देऊन मंत्रमुग्ध करणारे सुरांच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट म्हणजे बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस. रंगभूमीवरील आपल्या 5 दशकाच्या कारकिर्दीत नाट्यप्रेमींना आपल्या मोहात पाडणाऱ्या या नटसम्राटाचा जन्म 26 जून 1888 पुण्यात झाला. त्यांचे आजोबा कृष्णाजी पंत यांना 5 अपत्ये होती. त्यांचे मूळ गाव नागोठा आणि सातारा हे होय. श्रीपादरावांचा विवाह अन्नपूर्णाबाई यांच्याशी झाल्यानंतर त्यांना पुढे 7 अपत्ये झाली पण ती अल्पायुषी ठरली. त्यामुळे नारायणरावांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील चिंताग्रस्त होते. श्रीपादराव हे स्वतः सतारवादक होते. शिवाय सरकारी खात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांची घरची परिस्थिती संपन्न होती. त्या काळात नाटकाचा बोलबाला असल्यामुळे बालपणीच नारायणराव यांच्यावर संगीत कलेचे संस्कार रुजले. आपली भावंडे शंकर, वेणू व व्यंकटेश झोपी गेली असताना नारायण मात्र नाटक संपेपर्यंत विस्फरलेल्या नजरेने बघत असत. नारायणाची संगीतातील रुची पाहून वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी बहिणीच्या मुलाकडे पाठवलं. तिथे मेहबूब खा यांच्याकडे त्यांनी गायनाचे सुरुवातीचे धडे गिरवले. याच काळात काका यशवंत यांच्याकडे सहज म्हणून पुण्याला फिरण्यासाठी गेले असताना केसरी या वर्तमानपत्रातून गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. काका वर्तमानपत्रात काम करत असल्यामुळे नारायणास तिथे जाण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमातील गीत गायल्यानंतर लोकमान्य यांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. केसरीच्या पहिल्या पानावर झळकत नारायण संपूर्ण महाराष्ट्रभर बालगंधर्व नावाने प्रसिद्ध झाले. त्या काळातच किर्लोस्कर नाटक कंपनीमध्ये नशीब आजमावण्यासाठी गेलेल्या बालगंधर्वास अपयश आलं. त्यानंतर तहारा बातकर गुरुजी व कोल्हापूरचे अपय्य बुवांकडे संगीत कलेचं ज्ञान संपादन त्यांनी केलं. पुढे 1905 किर्लोस्कर कंपनीत शकुंतलाच्या स्त्री रूपातील भूमिकेतून नाट्यविश्वातील एका नाटकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला. याच दरम्यान अण्णासाहेब किर्लोस्कर, भाऊराव कोल्हटकर, नानासाहेब जोगळेकर यांच्या निधनानंतर किर्लोस्कर कंपनी तसेच रंगभूमीवरील नाट्ययुगास ढासळत्या लोककलेला गंधर्व युगाने तारलंच नाही तर आफाट लोकप्रियता मिळवून देत 50 वर्षाहून अधिक वर्ष अधिराज्य निर्माण केलं. शकुंतला, शारदा, नंदिनी, सुभद्रा, द्रौपदी, सिंधू, भामिनी, रुक्मिणी, रेवती अशा स्त्रियांच्या 51 अधिक सरस भूमिका त्यांनी अशा काळात साकारल्या ज्या काळात भारतीय स्त्रीची समाजात अत्यंत दयनीय अवस्था होती. संगीत शकुंतला या नाटकातील शकुंतला व मानापमानमधील भामिनी या भूमिकेने तर ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच बनले. कारकिर्दीच्या सुरुवातीला आई, दत्तू मामा व शंकरराव यांच्या आग्रहास्तव इच्छा नसतानाही पारगावच्या लक्ष्मीबाई हिच्याशी 1907 त्यांचा विवाह झाला. त्यानंतर पुढील काळात लक्ष्मीबाईला इंदू नावाची मुलगी झाली. परंतु ती आजाराने दगावली असताना देखील या नटसम्राटाने नारायणाची झळ मानापमानातील भामिनीला का म्हणून त्यांनी खेळबंद न करता भामिनीची भूमिका करून नाटकाप्रती आपली निष्ठा जपली.
कारकिर्दीला भर येत असताना 1911 साली नानासाहेब जोगळेकरांच्या निधनानंतर कंपनीमध्ये शंकरराव व इतर मंडळीत झालेल्या मतभेदातून गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे व पंडित यांच्या मित्राच्या पुढाकाराने किर्लोस्कर नाटक कंपनीतून बाहेर पडत 19 जून 1913 साली गंधर्व संगीत मंडळीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 3 सप्टेंबर 1913 रोजी मूकनायक हे नाटक करून गंधर्व युगाची सुरुवात झाली. त्यानंतर संगीत शकुंतला, संगीत मानापमान, संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत संशय कल्लोळ, संगीत शारदा, संगीत स्वयंवर, संगीत विद्याहरण, संगीत एकच प्याला अशा विविध नाटकातील स्त्रीच्या भूमिकेतून रंगभूमीवर अजरामर भूमिका त्यांनी केल्या. आपल्या 21 वर्षाच्या स्त्री पार्टीच्या भूमिकेतून बाहेर होत वीरतनय या नाटकात शूरसेनाची भूमिका त्यांनी केली. काळाच्या बदलानुसार लोकांनी रंगभूमीकडे पाठ फिरवली व सिनेमाकडे त्यांचा कल झुकल्याचं बघून मी शांताराम यांच्या आग्रहाने प्रभात कंपनीच्या धर्मात्मा या चित्रपटातील संत एकनाथांच्या सात्विक भूमिकेतून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण रंगभूमीवरील स्त्रीच्या भूमिकेतील बालगंधर्वला प्रेक्षकांनी स्वीकारलं नाही. परिणामी चित्रपटाला अपयश आलं. त्यामुळे ते पुन्हा रंगभूमीकडे वळले. याच कालावधीत पत्नी लक्ष्मीबाई यांचं निधन झालं. त्यानंतर पुढे त्यांनी नाटकातील जोडीदार गोहर कर्नाटकी या स्त्रीशी कायदेशीर विवाह केला. कालांतराने पुन्हा मानापमान गुच्छकटिकमध्ये वसंत सिन्हाच्या भूमिका गोहरकडून करून घेतल्या. पण त्या प्रेक्षकांना पसंत न आल्याने त्यांना स्वतःलाच त्या भूमिका कराव्या लागल्या. नाटकाला 100 वर्ष झाल्याच्या निमित्ताने मुंबई येथे झालेल्या नाट्य शताब्दी महोत्सवाचे अध्यक्षपद बालगंधर्वांनी भूषवलं होतं. त्यांनी आपल्या शेवटच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत हालाकीचे दिवस काढले. भजन कीर्तन व प्रसंगी तंबोरा धरूनही पैसे मिळवावे त्यांना लागत होते. पण लोकांनी प्रेमापोटी फुकट दिलेले पैसे स्वीकारले नाहीत. या उलट त्यांनी मिळालेले पैसे गरजूंना दान केले. वयाच्या 65व्या वर्षापर्यंत त्यांनी विविध भूमिका केल्या. त्यांची शेवटची भूमिका सिंधू ही एकच प्याला या नाटकातली होती. आपल्या अर्धशतकाहून अधिक कारकिर्दीत त्यांनी 25 हून अधिक नाटकांमध्ये भूमिका केल्या. रंगभूमीसाठी आयुष्य घालवणाऱ्या या नटसम्राटाला भारत सरकारने 1955 संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात आला. तसेच 1964 साली पद्मभूषण व विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. श्रीमती हेमंत बनर्जींनी रंगभूमीवरील बालगंधर्वच्या कार्याची माहिती देणाऱ्या माहितीपटाला 2002 साली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. 2011 साली नितीन देसाई यांनी बालगंधर्व या उत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती केली. नेहमी चेहऱ्यावर शांत भाव स्मित हास्य असणाऱ्या बालगंधर्वाचा अर्धंगवायूच्या झटक्याने वयाच्या 79व्या वर्षी 1967 साली निधन झालं. त्यांच्या निधनाने नाट्य विश्वातील सुवर्णयुगाची अर्थातच गंधर्वयुगाची समाप्ती झाली. बालगंधर्व यांना भावपूर्ण श्रद्धांजली.